एक खोटा बोलू भाई दोन खोटा बोलू, दोन खोटा बोलू भाई तीन खोटा बोलू, बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी जोडा, आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्यांची, अस सासर नको गो बाई नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं ज्याच लक्षण बारी कोट, पैलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार, तीन दगडांची चोळ पुंकने निखारी मुठभर जोंधळात सुख माझे सारे, बड़ प्रस्त दिसताय हो, माझ्यासारख्या कारकुनाच्या मुलीला पसंत करतील ना देसाई, ओ काळजी कशाला करताय, वच्छत्याने आणलेलं स्थळ आहे, आज आपण गेटच्या बाहेर पडणार आहोत ते साखरपुड्याची तारीख ठरवूनच, काय अश्विनी बाई लाजली मग पोरगी माझ्या नात्यातली मंडळी आहे, माझी चुलत बहीण जानकी तिला दिली आहे या घरामध्ये, जागीरदारांची मोठी सून, सगळं व्यवस्थित होणार, काही काळजी करायचं कारण नाही, हो अच्छी अत्या तुम्ही आहात म्हटल्यावर आम्हाला काळजी करायचं काही कारणच नाही, बघा बर चला, अग बाई मी देसाना आणते सांगितलं नाही ललिताला, अच्छी अत्या मग आता काय काय करायचं म्हणजे, हो अच्छी आहे ना माझ्या ताईच घर आहे या, वच्ची मावशी तुम्ही या ना, आहेत का माणसं घरात, हो 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 कसं आहेस तू, बरं आहे मी, या 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 या, सांगतो मावशी मी, हो हो बसा ना तुम्ही, हे बघ चार ग्लास पाणी धाडून दे जा, हो आणतो, या हो देसाई बसा या, अगं बाई ललिता या, वच्ची मावशी बस ग, तुम्ही अशा अवेळी कशा, नाही म्हणजे प्रत्येक काम आधीच ठरलेली असतात त्याला खीळ बसते, असं न सांगता येत जाऊ नका तुम्ही, अश्विनी अश्विनी तुला म्हणाले होते ना मी तिला आणलंय ग दाखवायला, अनायसे तिला सुट्टी होती, वच्ची मावशी लग्नाची नाती अशी अनायसे नाही जुळत, त्यासाठी सायास हे घ्यावेच लागतात, घ्या पाणी घ्या, ताई माझी जानकी ताई कसं आहे ना ललिता, ह्या देवाघरच्या गाठी असतात ग, कधी कुठली गाठ कुठे बसेल कुणी सांगावं का हो, अशा बारीक बारीक गोष्टींनीच गाठीचे गुंते होतात, ही मुलगी आहे का अश्विनी देसाई, बोलता येत ना तिला, काय करतेस तू, मी प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरी करते, आडनाव काय सांगितलं तुम्ही, देसाई अश्विनी मधुकर देसाई, मधुकर राव अहो तुम्ही काहीच बोलत नाही आहात, आपण काय करता, मी सुवर्ण मिल मध्ये सिनियर क्लार्क, अगं बाई माधव भाऊजी नील साठी स्थळ आणलंय मी, अश्विन राहता कुठे, वडाळा वर्तक चाळी, वर्तकचा इथे थांबला नाही तरी चालेल तुम्ही, वर्तक चाळ का, बाळू पेन आण,
आमच्या वच्ची मावशीचा भारी जीव आमच्या इंद्रनीलवर. गो धडी. म्हणून वच्ची मावशी उत्साहाच्या भरात पैठणीला गोधडीची ठिगळ लावू नये, नाही का? आणि या मुलीला अवघडल्यासारखं नाही का होणार आमच्या घरात? नाही का ग ललिता? अगं खरंच चांगली मुलगी आहे ग ती. चांगलीच आहे, नजर ठरत नाहीये तिच्यावरनं. पण म्हणून वाहन कितीही चांगली झाली तरी डोक्यावर नाही ना ठेवता येत. ललिता अग खूप लांबून आलेत पाहुणे मंडळी. नाही त्याचाच विचार करते मी, एवढं सगळं का आणि कशासाठी केलं असेल ना त्यांनी. असू दे असू दे. मला एक कळत नाही, इतकी शहाणी माणसं तुम्ही. मुलगी लग्नाला आली तुमची तरी तुम्हाला कळत नाही न सांगता. आणि मुख्य म्हणजे कुणीही बोलवलेलं नसेल तर त्याच्या घरी जाऊ नये. ललिता किती कौतुक करून ठेवलं होतं की मी तुझं यांच्याकडे. पश्चिम मावशी आमचं घराणंच आहे कौतुक करण्यासारखं. देसाई ताटावरून गाडीत आणि गाडीतून विमानात असा प्रवास आहे माझ्या इंद्रनीलचा. निरंजन गेला ग ऑफिसला. वच्ची मावशी निदान स्थळ तरी तोला मुलाची असावीत. सत्य आहे, शंकाच नको. ललिता अग म्हणजे मी काय म्हणत होते की एकदा इंद्रनीलला मुलगी दाखवायला काय हरकत आहे ना. यालाच म्हणतात बहिणीची माया, नाही का देसाई? वच्छत्या आम्ही निघतो. बसा आओ बसा. असं कसं जाऊ देईन मी तुम्हाला, जागीरदारांचं घर आहे हे. इथे आलेला आश्रितही हात ओला केल्याशिवाय जात नाही. महिनी त्यांच्या फराळाचं पाहता. नाही नको. आम्हाला चहा फराळ देण्यापेक्षा चांगली वागणूक दिली असतीत ना तर जास्त बरं झालं असतं. इथे माझ्या बाबांना त्रास होतोय ब्लड प्रेशरचा आणि तुम्ही. अगो बाई हो का, नीट सांभाळून घेऊन जा हो त्यांना. आजारी पडणं परवडणार नाही ना तुम्हाला. या आओ. मी निघतो आता. हो वहिनी जरा नीलची खोली पाहता का, खूप पसारा पडलाय तिथे. ललिता ते जे काही केलंस ना चांगलं नाही केलंस, इतकी काही वाईट नव्हती ती मुलगी. वच्ची मावशी माझ्या सोन्यासारख्या मुलाच्या पायात सुतळीचा तोडा बांधायला निघालात तुम्ही आणि तरी मी गप्प बसायचं. मान्य तुझा मुलगा सोन्यासारखाच आहे ग, पण म्हणून मग ती मुलगी सुतळीचा तोडा आहे हे तूच ठरवलं. तुमच्यासारखीच भिक्कड्या चाळीत राहते ना, तुम्हाला दिसणारच नाही तिच्यातले दुर्गुण. म्हणजे चाळीतली माणसं दुर्गुणी असतात? तुम्ही नीट ऐकलं नाही का, भिक्कारड्या चाळी असं म्हणाले मी. म्हणजे काय याची फोड करून सांगायला नकाल हो वच्छे मावशी. त्या वर्तक चाळीत आमच्या बाळूची बहीणही राहते
आणि अशा चाळीत राहणाऱ्या मुलीला तो तरी मान देणार आहे का मालकिणीचा? का नाही देणार? तू मान दिलास तर तो पण देईल ना ग? का द्यायचं मी? अशा दीड दमडीच्या मुलीला माझ्या घरच्या सुनेचा मान का द्यायचा मी? तुम्ही सांगताय म्हणून तुमच्या तोला मुलाचे म्हणून तुम्हाला किंमत, मला नाही। म्हणजे मी दीड दमडीची? पुन्हा पुन्हा सांगायला नका लावू अच्छी मावशी। ज्या घरच्या सुना चालताना जोडव्यांचा आवाजही होऊ देत नाही त्या घरात ती तुमची चढ्या आवाजात बोलणारी अश्विनी, चालेल? ललिता, तू असं काही ताळतंत्र सोडून वागशील आणि ती पुरगी बोलणारच नाही असं वाटतंय का तुला? तुम्हाला ना माझ्या बोलण्यातली मेक कळतच नाहीये वच्ची मावशी। बोलताना नेहमी भानावर असणारी माझ्यासारखी बाई ताळतंत्र का सोडते याच जरा विचार करा। मी आता विचार करते मग मला कळणार। त्यापेक्षा बयो तूच सांग। नाही वच्ची मावशी, तुम्ही विचार करूच शकत नाही। माझा जीव तळमळतो माझ्या मुलासाठी। स्वतःच्या मुलासाठी आईला काय वाटतं हे समजण्यासाठी पदरी पोर असावं लागतं। कुठच्या कुठे जातेस ग तू? चांगली सून मिळावी, मुलाचा संसार सुखी व्हावा असं वाटतं मला। पण तुम्हाला नाही कळणार वच्ची मावशी, ते तुमचा संसार धड न पदरी पोर बाळ, हे तुम्हाला कसं कळणार वच्ची मावशी? ललिता, डोक्यात राग घालून घेऊ नकोस। भल्या घरची मुलगी आहे ती, तुझ्या नीलला नीट सांभाळेल। इंद्रनीलला सांभाळण्याची गरज नाही, धडधाकट आहे तो। तुमच्या नवऱ्यासारखा अंथरुणाला खेळलेला नाही। थोडंच बोलायचं बाकी राहिलो। पच्ची मावशी, भरल्या घरात डोळ्यात पाणी आणून रड लावू नका माझ्या संसाराला। या आता आणखीन एक, या पुढे न कळवता येत जाऊ नका। घर आहे माझं, धर्मशाळा नाही। इथे काम असतात प्रत्येकाला। बहिणींच्या बहीण आहात म्हणून तुमचा अपमान करत नाहीये। आणि वच्ची मावशी, असंही घालून पडून बोलण्याचा स्वभाव नाहीच आहे माझा। निघा आता। अशा दीड दमडीच्या मुलीला माझ्या घरच्या सुनेचा मान का द्यायचा मी? तुमचा संसार धड न पदरी पोर बाळ। इंद्रनीलला सांभाळण्याची गरज नाही, धडधाकट आहे तो। तुमच्या नवऱ्यासारखा हंतुणाला खेळलेला नाही। इंद्रनीलसाठी अशी मुलगी आणायची हिंमतच कशी केली वच्ची मावशीनी? मिल मध्ये काम करणाऱ्या माणसाची मुलगी ह्या घरची सून? हॅलो शास्त्रीजी का? नमस्कार, ललिता जहागीरदार बोलतीये। आमच्या इंद्रनीलसाठी स्थळ पाहणार होतात तुम्ही? हो का? बायकोच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं की जरा तातडीने याही कामात लक्ष घाला। नमस्कार। गे पण तेव्हा तिकडे शांत हो ग। विनी म्हणजे नकोय पाणी मला। अगं
म्हणजे मगाशी वच्चीच जरा चुकलंच नाही का ग? वहिनी, वच्ची मावशी बहीण आहेत तुमच्या. तुम्हाला वाईट वाटणं अगदी साहजिक आहे, त्यासाठी मी माफी मागते तुमची. नाही ग, पण माहेरचं माहेर राहिलं, पण आता आपण सासरच्या रीतीप्रमाणे नको का वागायला? या घरात याच्या आधी अशी मुलगी आली आहे का सून म्हणून सांगा बरं तुम्ही. वर्तक चाळीमध्ये राहणाऱ्या कामगाराची मुलगी. वच्ची मावशीकडनं अशी अपेक्षा नव्हती मला. तसं नाही ग, तिचा स्वभाव जरा परोपकारी आहे ना, त्या भरात तिने आणलं असेल ते स्थळ. जहागीरदारांवर कोणी उपकार केलेले चालतील तुम्हाला? वहिनी, आपला हात नेहमी वर राहिला आणि तो वरच राहायला हवा. चार चौघांमध्ये आपल्या कुटुंबाला शोभेल असं मुलीचं कुटुंब नको का? मी बोलते तिच्याशी. नको वहिनी, तुम्ही त्रास नका करून घेऊ. तुम्ही मोठ्या त्या घरच्या अशा छोट्या गोष्टींमध्ये नका लक्ष घालू. तुमचा मान काही आहे की नाही? बर, हे बघ तू शांत हो ना ललिता जरा. मी काय म्हणते, तू जरा विश्रांती घेतेस का? पड बघू तू, नाहीतर मी तुला चहा पाठवू का? हा पड, पड जर. हा आलेच वहिनी. आलं नका घालू चहात. आधीच उष्णता वाढले रागाने. वेलची घर आठेचून. ललिता आले. गेल्या का त्या पश्चिम मावशी? गेल्या. काय डोकं बिकं फिरलंय का त्यांच? कसलं भिकाड स्थळ घेऊन आलं ते आपल्याकडे? जहागीरदार घराण्याची प्रतिष्ठा, रुबाब आणि वच्ची मावशीची लायकी आणि पायरी एका झटक्यात दाखवून दिले मी. या घरची पायरी चढताना 10 वेळा तरी विचार करतीलच वच्ची मावशी. त्या जर वहिनींची बहीण नसत्या, धक्के मारून घराबाहेर काढलं असतं त्यांना. त्या धक्क्याने झाला नसता इतका अपमान केलाय मी त्यांचा. स्वाभिमान डिवचलाय. आता माझ्या नादाला नाही लागणार त्या. त्या बहिणींच्या बहीण असोत नाहीतर आणखीन कुणी असोत, ह्या घरच्या प्रतिष्ठेला ठिगळ लावणारी माणसं नकोच आहेत मला. माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळ मी सहनच नाही करणार. हो 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 शांत. अगं बरी आठवण झाली, आपल्या गॅरेजमध्ये प्रधान साहेब येतात ना, ते विचारत होते की वहिनी साहेबांना एकदा विचारा की इंद्रनीलसाठी नक्की कशी मुलगी हवी आहे. त्याला अगदी साजेशी, नक्षत्रासारखी देखणी, शिकलेली, मोठ्या घरची, श्रीमंताची मुलगी, जिचं सगळं आयुष्य ताटावरनं सोफ्यावर आणि सोफ्यावरनं गाडीत केलंय, जिच्या पायाला कधी धुळही लागली नाही आणि हाताने कधी कामही केले नाही, अशी मुलगी, अशी मुलगी यायला हवी या घरात. तिने राज्य करावं या घरावर आणि आपलं संस्थान सुरक्षित ठेवण्याची व्यवस्थाही करावी. आले आले आले. नवरा बिछाण्याला खेळलाय म्हणे, हिचा नवरा काय करतो? आहे ना चालता फिरता, आहे काही कामाचा? त्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला. दोन घटका एकमेकांशी प्रेमाने कधी बोललेले मी पाहिलेलं नाही बाबा, पण किती बोलतो एकमेकांशी, किती सुखात आहोत आपण. कोण सांगणार त्या ललिताला? ललिता ओ ललिता, दी जानकीताईची धाकटी जाऊ. मला म्हणते संसार कसा करायचा ते शिकवते मी तुला. रूप नाही, शिक्षण नाही, कनवटीला 4 पैसे नाही, त्यामुळे बोलण्यावरच मला मारून न्यावं लागतं ना सगळं. कोण सांगणार हिला? अपमान करते माझा. बिछाण्याला खेळलाय म्हणे तुझा नवरा. मी नका वाईट वाटून घेऊ,
खूप संसार सुख दिलं तू मला. आता या आजारपणात मी नाही तुमच्या पाठीशी उभे राहणार तर कोण राहणार हो? अपमान करते नाही तर ललिताच्या डोक्यावर मिरे वाटणारी सगळी कुर्मी उतरवणारी मुलगी सून म्हणून तिच्या घरात आणली ना तर नावाची वच्ची नाही मी. मीरा वाटणारी पोरगी डोक्यावर हो वाटेनच पण डोक्यावर नाही मिक्सर मध्ये आणि सासूबाई नाही मिक्सर मध्येच वाटायला ऐका ना मी परवा साखरपुड्याला गेले होते बघा वर्षाच्या ओ वर्षाच्या तिथे ना मला एक मुलगी भेटली होती. हाय बाई. हा देशपांडे 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 हाय तिचं नाव काय हो नाव तिचं स्वानंदी. हा स्वानंदी देशपांडे. ही मुलगी ललिताला बरोबर सरळ करेल माज उतरवेल तिचा कारण ती मुलगी खरी पण आहे तिखट पण आहे.